Hello friends, we have discussed about the first and second standard. Now, we are going to learn the third and the fourth one. We have learned the experience of the poetess in the bus as well as buying the sweetmeat. Now, the poetess walked down the street. She saw a blue-eyed boy who is standing and watching others play. And seeing this, the poet has a doubt. It seemed he did not know what to do. कवित्रीला असं वाटलं की याला हा काय करतोय ते कळत नाही. And so she went towards him. ती त्याच्याजवळ गेली and asked him something. But he doesn't answer. ती त्याच्याजवळ गेली पण तो तिच्याशी काही बोलला नाही. And she knew that he could not hear. आणि तिला कळालं की अरे याला बोलता येत नाही. अँड शी शॉक्ड. सो सच टाइप्स ऑफ हेल्दी अँड वेल बॉय, बट ही कुड नॉट जॉईन द गेम बिकॉज ही कांट हिअर. अँड यू नो दॅट दोज पीपल हु कुड नॉट हिअर दे मोस्टली कुड नॉट टॉक. आपण ऐकलं असेल की ज्या मुलांना ऐकू येत नाही ते बोलण्यात सुद्धा मागे असतात किंवा ते डम होतात. आणि अचानक तिला म्हटलं अँड शी थँक्स द गॉड अँड सॉरी ओ गॉड डोंट गिव्ह मी ब्ल्यू आईज बट यू गिव्ह मी द इयर्स टू हिअर. जरी देवा तू मला असे निळे छान डोळे दिले नाहीस पण मी ऐकू शकते हे काही कमी नाही. आणि अशा प्रकारे शी थँक्स गॉड that he has given him leg, eyes, ears on a proper way, in a proper manner. योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात तिने सगळेच अवयव देवाने मला चांगले दिलेले आहेत आणि म्हणून देवाचा आभार मानते. And we have to learn from this poem that we have to focus our good qualities, our good skills and try to develop. आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. आपल्या इनसाइड मध्ये पहा कोण काय आहे त्यापेक्षा आपण काय आहे याकडे लक्ष द्या हे कवीचं म्हणणं आहे. माहिती असेल सचिन तेंडुलकर इज नॉट व्हेरी लर्न, त्याच्याजवळ डिग्र्या नाही, परंतु ऍट द व्हेरी एज ऑफ 14 ही स्टार्टेड प्लेइंग विथ इंडियन टीम. भारतीय संघाचा तो खेळाडू झाला कशामुळे? बिकॉज ही फोकस हि स्किल ऑफ बॅटिंग. कारण त्याने बॅटिंगकडे आपलं लक्ष दिलं कारण त्याला कळालं होतं की माझ्याकडे स्किल आहे म्हणून त्याने त्यामध्ये तो वरती गेला. असे अनेक खेळाडू आहेत. आपण हेलन किलरचा धडा पाहिलेला आहे मागच्या वर्षी की शी इज अ स्पास्टिक, शी कांट हिअर अँड कांट टॉक बट शी बिकम द आयकॉन्स ऑफ द स्पास्टिक चिल्ड्रन. पुढे तिने अशा लोकांसाठी काम केलं. असे अनेक उदाहरण आहेत की ज्यांच्याजवळ काही नाही, अपंग खेळाडू आहेत की ज्यांनी आपलं नाव वरती नेलेलं आहे. परव मागच्या वर्षी बोर्डामध्ये ज्याला हात नव्हते त्याने पायाने त्या मुलीने पेपर लिहिल्याचं चित्र किंवा त्याचा व्हिडिओ, त्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. म्हणजे आपण म्हणतो की सर मला वेळ मिळाला नाही, मला जखम झाली होती, आपण कारण दाखवतो. पण असे जे लोक आहेत की जे आपल्या अपंगत्वावरती मात करून ते आपल्याला सिद्ध करतात आणि आपल्याला सुद्धा आपल्या क्वालिटी शोधून आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. एक कवी आपल्याला सांगू इच्छिते. धन्यवाद.